ही पुण्यातून बातमी आहे ती चटका लावणारी आहे. एका सुशिक्षित कुटुंबानं आत्महत्या केली. जयेश, भूमिका आणि नक्ष असं एक छोटंसं त्रिकोणी कुटुंब पुण्यात राहत होतं. 2 दिवस घरात हालचाल नाही म्हणून पोलीस घरात शिरले. त्यावेळी प्रचंड धक्कादायक चित्र घरात पाहायला मिळालं. फोटोत दिसणारं हे सुखी कुटुंब आता मात्र या जगात नाहीये. जय पटेल, त्याची पत्नी भूमिका पटेल यांनी त्यांचा 4 वर्षाचा मुलगा नक्ष पटेलसह आत्महत्या केली आहे. बाणेर पाषाण लिंक रोडवरच्या बसंत बहार या इमारतीत 2 मजल्यावर हे तिघे राहत होते. जयेश पटेल खराडीमधल्या IT कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर होते. बुधवारपासून जयेश ऑफिसमध्ये जात नव्हते, त्यामुळे जयेशच्या कंपनीनं सोसायटीत फोन करून चौकशी केली. सोसायटीनं याबद्दल पोलिसांना माहिती दिल्यानंतर गुरुवारी रात्री पोलिसांनी पटेल यांच्या घरात गच्ची भरून प्रवेश केला. यावेळी धक्कादायक चित्र पाहायला मिळालं. जयेश आणि भूमिका या दोघांनी गळफास लावला होता, तर 4 वर्षाच्या नक्षच्या नाकातून फेस येत होता. नक्षला दुर्धर आजार झाल्याची माहिती आहे, त्यामुळेच या दोघांनी आत्महत्या केली आहे का याचा पोलीस तपास करतायत. पोलीस त्या ठिकाणी गेल्यानंतर पोलिसांनी फ्लॅटमध्ये आतमध्ये जाऊन पाहिलं असता त्या ठिकाणी त्यांना पती पत्नी आणि मुलाचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासामध्ये पती पत्नीने आत्महत्या केलेल्या असल्याचं दिसून आलेलं आहे. त्यांच्या मुलाला काहीतरी असाध्य आजार असल्याचं प्राथमिक तपासात आम्हाला समजलेलं आहे आणि त्यामुळेच त्यांनी हे पाऊल उचललेलं असावं असं दिसतं आहे. पटेल दाम्पत्य हे मूळचं गुजरातमधल्या अहमदाबादचं. गेल्या काही वर्षापासून नोकरीनिमित्त ते पुण्यात राहत होतं. बसंत बहार या इमारतीत 2 महिन्यापूर्वी ते राहायला आले होते, त्यामुळे त्यांच्याबद्दल शेजाऱ्यांनाही विशेष माहिती नाही. पण सुशिक्षित कुटुंबानं स्वतःचा अशा पद्धतीनं जीव संपवणं हे निश्चितच चटका लावणारं आहे. दुर्धर आजार असेल नाहीतर आणखीन कुठलं भलं मोठं संकट, मार्ग निघेल यावर विश्वास ठेवा. नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.